नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक पंडित चंडके, KSK महाविद्यालय बीड, महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रों, नुकताच बदललेला सेट अभ्यासक्रम आणि यामध्ये विविध संकल्पनाचा झालेला समावेश, प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही जुना अभ्यासक्रम आहे तो अभ्यासावाच लागतो, परंतु नवीन जे काही संकल्पनाचा समावेश झालेला आहे त्याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागतो। मित्रहो, या परीक्षेचं स्वरूप थोडंसं बदललं असल्यामुळे याचे फक्त दोनच पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, म्हणजेच प्रश्नपत्रिकेची जी काही काठिण्य पातळी आहे ही निश्चितपणे वाढलेली आहे। म्हणून आपल्याला प्रत्येक जे काही संकल्पनाचा सखोल असा अभ्यास करावा लागणार आहे आणि या संकल्पना तुम्हाला मुळापर्यंत जाऊन त्या समजून घ्याव्या लागणार आहेत। या अशीच एक संकल्पना प्रायोगिक संशोधन पद्धतीमधील जी आहे, ज्याच्यावर निश्चितपणे प्रश्न आलेला आहे आणि यानंतरही निश्चितपणे येणार आहे, आज ती आपण पाहणार आहोत। आज आपण प्रायोगिक संशोधनामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याला आपण प्रायोगाची सप्रमाणता असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्र, प्रयोगाची सप्रमाणता म्हणजे काय आपण पाहू। यामध्ये कोणत्याही प्रयोगात स्वतंत्र चलातील बदलाचा परतंत्र चलावर काय परिणाम होतो हे अभ्यासणे म्हणजेच प्रयोगाची सप्रमाणता होय। म्हणजेच काय की आपण जे काही स्वतंत्र चल असतात प्रयोगात, ज्याला आपण स्वाश्रय चल असं सुद्धा म्हणतो, की त्याच्या बदलाचा परतंत्र चलावर म्हणजेच आश्रय चलावर काय परिणाम होतो हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं असतं। हे दोन प्रकारे अभ्यासता येतं। त्याचा पहिला प्रकार म्हणजे आंतरिक सप्रमाणता। तर विद्यार्थी हो, मित्र हो, की आंतरिक सप्रमाणता म्हणजे काय पाहू आपण। की याच्यामध्ये काय आहे की परतंत्र चलातील बदल हा खरोखरच स्वतंत्र चलातील बदलामुळे आला आहे अशी खात्री ज्यावेळेस प्रयोजक देऊ शकला, प्रयोजक म्हणजेच संशोधक देऊ शकला, तर या प्रयोगाला आंतरिक सप्रमाणता असे म्हणतात। याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी पाठीमागं तुम्हाला असं उदाहरण दिलं होतं की समजा दोन रोपटे आहेत आणि दोन्ही रोपटे समान पाणी आणि जे काही ऊन जे आहे याच्यामध्ये ठेवलेले आहे, परंतु एका रोपट्याला फक्त पाणीच मिळालं आणि दुसऱ्या रोपट्याला पाणी आणि खत जर दिलं आणि जर 15 दिवसांनी जर याचे आपण जे काही फरक होतोय हे आपण तपासलं तर निश्चितपणे ज्या रोपट्याला आपण खत दिलेलं आहे त्याची वाढ आपल्याला जास्त झालेली दिसून येईल। म्हणजेच काय की खत हे एक चल आहे, या चलामुळे निश्चितपणे जे काही दुसऱ्या चलावर परिणाम झालेला आहे, म्हणजेच खतामुळेच या रोपट्याची वाढ झालेली आहे असं ज्यावेळेस संशोधक किंवा प्रयोजक त्याची खात्री देऊ शकला त्याला आपण आंतरिक सप्रमाणता असं म्हणतो। त्यानंतर बाह्य सप्रमाणता, एक नवीन जी संकल्पना आहे, यामध्ये प्रयोगाचे निष्कर्ष केवळ याच प्रयोगापुरते लागू नसून इतरत्र प्रयोग केले तरी असेच निष्कर्ष येऊ शकते, म्हणजेच या निष्कर्षाचे सामान्यीकरण येईल अशी ग्वाही प्रयोज्य देऊ शकला तर त्यास प्रयोगाची बाह्य सप्रमाणता असे म्हणतात। म्हणजेच काय की बाह्य सप्रमाणता म्हणजे काय की आपण जो प्रयोजक केलाय, म्हणजेच काय आपण रोपट्याला जे खत देऊन त्या दोन्हीच्या जे काय वाढ कशी होते हे आपण जे पाहिलेले, म्हणजेच काय की याची वाढ मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा औरंगाबादमध्ये किंवा अन्य शहरामध्ये किंवा दिल्लीमध्ये कुठेही जरी दोन रोपट्याला जर असा प्रयोग केला, एकाला खत दिलं आणि एकाला जर दिलं नाही आणि दोन्हीमध्ये जर वाढ जी होते ही खतामुळेच होऊन आलेली आहे असं ज्यावेळेस आपण जे काही संशोधक सांगतो त्याला आपण आंतरिक सप्रमाणता असं म्हणतो, परंतु हे जर त्याचं स्थळ जरी बदललं आणि ते सेम तशाच पद्धतीचे जर निष्कर्ष येत असतील तर त्याला आपण त्याचं सामान्यीकरण असं म्हणतो। ज्यावेळेस प्रयोगाचं सामान्यीकरण होईल त्याला आपण बाह्य सप्रमाणता असं म्हणतो। विद्यार्थी मित्र, यावर निश्चितपणे 3 प्रश्न पडतील, विद्यार्थ्यांनी ही संकल्पना समजून घ्यावी, यापूर्वी यावर प्रश्न आलेले आहेत आणि यानंतरही येऊ शकतील, म्हणून विद्यार्थ्यांनी ही संकल्पना समजून घेणं अति महत्त्वाचं वाटतं। विद्यार्थी मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।